45व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याक आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात हाजीर असलेल्या सोयऱ्यामध्ये गोय राज्याचे महामहिम राज्यपाल श्रीमती मृदुलाजी सिन्हा, केंद्रीय रक्षा मंत्री गोयचे सुपुत्र श्रीमान मनोहरजी पर्रीकर, केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठौड़ जी, वहीदा रहमान जी, नाना पाटेकर जी, मंत्रिमंडळातले म्हणजे सगळे वांगडी, खासदार, आमदार, भारतीय चित्रपट महोत्सवाचे पदाधिकारी, परीक्षक, फाटले 11 दीस या चित्रपट महोत्सवाचो आस्वाद घेऊपा खातीर गोयात आयिल्ले देश विदेशातले प्रतिनिधी, पत्रकार, सिनेरसिक आणि गोयच्या म्हज्या मोगाळ भावा भयणींनो, तुमका सगळ्यांक मनासावन काळजासावन मायेमोगाचो येवकार आणि नमस्कार। गुड इवनिंग लेडीज अँड जेंटलमन, दिस इवनिंग वी सेलिब्रेट नॉट जस्ट द क्लोजिंग ऑफ द 45th एडिशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, बट ऑल्सो द एफर्ट्स पुट इन बाय ईच अँड एव्हरी पर्सन हु कॉन्ट्रिब्युटेड टू दिस फॅन्टास्टिक इव्हेंट दॅट हॅज नाव कम टू बी सिनोनिमस विथ गोवा। दिस फेस्टिवल इज नॉट अबाउट यू ऑर मी, इट्स अबाउट अस कमिंग टुगेदर फॉर द लव ऑफ सिनेमा। दिस पास्ट 11 डेज हॅव बीन अ डिलाइटफुल ब्लेंड ऑफ कलर, कल्चर अँड सिनेमा। दिस इयर वी हॅव ब्रोकन ऑल पास्ट फेस्टिवल रेकॉर्ड्स विथ ओव्हर 12,000 डेलिगेट्स रजिस्टर्ड, रिचिंग ऑलमोस्ट 13,000 फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड। द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हॅज इंडीड लिव्हड अप टू इट्स नेम। And now that Goa has been declared a permanent venue for the festival, I am confident that in coming years the number of delegates will still go on increasing, and that gives us impetus to improve on the infrastructure available to hold an event of this magnitude, which will further increase, grow in years to come. The increased local participation, as well, it's something we are incredibly proud of. An increase of Goan delegates is something we look forward to. We have even had our share of Konkani and Marathi films along with internationally acclaimed films. Though Goa is known to be a tourist destination for its amazing beaches, heritage monuments and breathless greeneries, we aim to make Goa a cultural destination as well. Generally speaking, I must say the International Film Festival of India 2014 has been a grand success. Guljar Saab's film Libas, which did not receive a theatrical release for more than 20 years, was screened here. We promise to bring you an ever grander experience next year with amenities based on feedback we receive from all of you. आज या चित्रपट महोत्सवाच्या समारोपा निमित्तान फाटल्या 11 दिसान हो महोत्सव जैतिवंत करपाक तुम्ही सगळ्यांनी दिल्ल्या सहकार्याबद्दल हांव तुमचे मनपूर्वक आभार मानता। आणि फुडल्या वर्षा चित्रपट महोत्सवा खातीर आवश्यक त्यो सगळ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाचे उतर दिवन परत एक फावट तुमका धन्यवाद दिता। सगळ्यांक देव बरें करूं। जय हिंद, जय गोवा।